नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणाऱ्या अपकमिंग आपल्या सगळ्याच एक्झामसाठी केसागर पब्लिकेशन तुम्हाला क्वालिटी लेक्चर्स सोबतच केसागर करिअर अकॅडमीवरती जे आपलं ॲप्लिकेशन आहे संयुक्त पूर्व आणि मुख्य 2024 साठी रेकॉर्डेड बॅच चालू आहे आणि यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला काही मोफत लेक्चर सिरीज मिळत आहे. पुस्तकांबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक लेक्चरमध्ये मी तुम्हाला बुक लिस्ट आणि पुस्तकं कशी मागवायची सांगत आलेली आहे. आज देखील आपण बघणार आहोत, कारण डेली नवीन स्टुडंट असतात सो विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. पंचायत राज सिरीज आपली चालू आहे, सोबतच एडिटोरियल सिरीज आपली चालू आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की इतर कोणत्या एक्झामसाठी लेक्चर कंडक्ट करावे तर तुम्ही तसं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जे विद्यार्थी रेकॉर्डेड लेक्चर बघतात, काही डाऊट असतील लाईव्ह सेशनमध्ये तुम्ही डाऊट विचारू शकता, पण रेकॉर्डेड सेशनमध्ये जर तुमचे डाऊट असतील तर तुम्ही काय करा, कमेंट बॉक्समध्ये तुमचे डाऊट टाका, तुमच्या डाऊटला डेफिनेटली रिप्लाय दिला जाईल. ओके, चला तर केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्ही जेव्हा ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्हाला एमपीएससी पीएसआय एसटीआय एसओ ग्रेड सी यूपीएससी अदर एक्झाम मराठी यूपीएससी सगळ्याच एक्झाम साठी इथं पुस्तकं तुम्हाला मिळत आहेत. नवीन एडिशन आहेत, सोबतच तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट साठी पण वेगळा सेक्शन इथं बघाल. कॉन्स्टेबल आहे, प्रिलियम साठी वेगळा आहे, डिस्काउंट तुम्हाला मिळत आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला ग्रेड सी साठी पुस्तकं मिळतात. तर फक्त टाईप करताना ना पुस्तक सर्च करताना सर्च करण्याच्या ऐवजी तुम्ही ज्या एक्झाम साठी पुस्तक घेणार आहात त्या सेक्शन मध्ये तुम्ही जाऊन जर पुस्तक सर्च केलं तर ते बेटर राहील, तुम्हाला पुस्तकं फटाफट सापडून जातील. ठीक आहे, ओके. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण घेणार आहोत काही चालू घडामोडी. चालू घडामोडींसाठी तुम्ही काय करू शकता माहिती का? चालू घडामोडींसाठी आपलं एक बुक येतं, बेस्ट बुक आहे, लेटेस्ट जनरल नॉलेज चालू घडामोडी. ठीक आहे, लेटेस्ट जनरल नॉलेज चालू घडामोडी ह्या पुस्तकातून तुम्ही प्रिलियम आणि मेन साठी तयारी करू शकता. बघून घ्या, याच्यामध्ये तुम्हाला 2500 प्रश्नांची तयारी होते, म्हणजे एकाच पुस्तकामधून 2500 प्रश्नांची तयारी. गट ब गट क संयुक्त पूर्वपरीक्षा असेल, तुमची तलाठी कॉन्स्टेबल ग्रामसेवक आरोग्य सेवक वनरक्षक कृषी सेवक कोणत्याही एक्झाम असू द्या, ज्या एक्झाम मध्ये तुम्हाला करंट अफेअर्स विचारले जातात तिथं तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडणार आहे. ठीक आहे, ओके. तर ऍड टू कार्ट करून लॉग इन रजिस्टर करून तुम्ही पुस्तक मागवू शकता. एडिटोरियल शिवाय काही छोट्या मोठ्या न्यूज असतात ज्या तुम्हाला पूर्वपरीक्षेला विचारल्या जातात, तर त्या न्यूज आज आपण कव्हर करणार आहे. काही न्यूज ऑक्टोबरच्या आहेत, काही न्यूज नोव्हेंबर मधील आहेत. पहिली न्यूज आहे तुमच्या समोर नुकत्याच झालेल्या एकच मिनिट थांबा नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार देशातील कोणत्या भारतीय राज्यामध्ये कर्करोगाचं जे प्रमाण आहे ना, तर ते कर्करोगाचं प्रमाण सर्वाधिक आहे असं तुम्हाला इथं विचारलेलं आहे. उत्तर आहे मिझोरम. डायरेक्ट उत्तर मी तुम्हाला सांगते, तर देशातील मिझोरम हे जे राज्य आहे जिथं आपल्याला कर्करोगाचं जे प्रमाण आहे ते प्रमाण जास्त दिसतंय. आता जो ओल्ड पॅटर्न होता ना, ओल्ड पॅटर्न म्हणजे कसा, तुम्हाला इथं क्रम विचारला जाऊ शकतो. एक नंबर मिझोरम आहे, तर मग दोन नंबर कोणतं राज्य, तीन नंबर कोणतं, अशा प्रकारे. पण थोडासा हा पॅटर्न विचारायचा कमी झालेला आहे, जर तुम्ही सर्च केले तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. देशातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य. आता मिझोरम बद्दल बघा, एखादी न्यूज आहे बरोबर, कर्करोगाचं प्रमाण ही न्यूज आहे, पण तुम्हाला मिझोरम बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण विचारली जाऊ शकते बरोबर. एक तुम्हाला एक्झाम्पल देते याचा, अमेझॉन फॉरेस्टची न्यूज होती बरोबर, अमेझॉन फॉरेस्टची. तर अमेझॉन फॉरेस्टची न्यूज बऱ्याच विद्यार्थ्यांनी कव्हर केली बरोबर, पण क्वेश्चन काय आला माहितीये राज्यसेवा पूर्वपरीक्षेला, तुम्हाला अमेझॉन फॉरेस्टच्या भौगोलिक स्थानावरती क्वेश्चन आला बरोबर. म्हणजे लक्षात येतंय की ही न्यूज जरी मिझोरम कर्करोगाशी रिलेटेड असली आणि याच्यावर जरी क्वेश्चन विचारला तरी मिझोरम बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं पाहिजे. ओके, क्लियर. तर इथं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य आहे. 18 वर्षाच्या ट्रेंड अभ्यासातील ताज्या पुराव्यावरून असं दिसून आलेलं आहे की इथं कर्करोगाच्या घटना आणि मृत्यूदर पण कसा आहे, सतत वाढत आहेत. 18 वर्षाचा हा डाटा आहे. याच्यामध्ये आता जर तुम्ही बघितलं तर स्त्रियांमध्ये वाढता स्तनांचा कर्करोग हा एक विषय नेहमी तुम्हाला न्यूज पेपरमध्ये दिसून येईल. आता इथं जर बघितलं मिझोरममध्ये
तर पोटाचा कर्करोग हे पुरुषांमधील म्हटलेलं आहे कर्करोगाशी संबंधित मृत्यूचं प्राथमिक कारण आपल्याला दिसून येतं किंवा उदयाला येतंय. महिलांमध्ये तर फुफ्फुसाचा कर्करोग आहे. बघा मिझोरम मधली सिच्युएशन थोडी वेगळी आहे. पुरुषांमध्ये पोटाचा कर्करोग आणि महिलांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग तुम्हाला इथं दिसून येत आहे. ओके क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पुढची न्यूज काय आहे बघा आपली. HAWK प्रणाली ठीक आहे. हॉस्टेल ऍक्टिव्हिटी वॉच. आता हे ना कॉमन आहे बघा. तुम्हाला हे शॉर्ट मध्ये पण देऊ शकतात लॉंग फॉर्म पण देऊ शकतात. सांगता येत नाही आयोगाचं काय कोणत्या राज्याशी संबंधित आहे असं म्हटलंय. तर इथे तुम्हाला स्टेटची नावं देतील ऑप्शन मध्ये कर्नाटक तामिळनाडू किंवा तुम्हाला ईशान्येकडची राज्य दिली जाऊ शकतात किंवा आपल्या महाराष्ट्राचं पण राज्य नाव दिलं जाऊ शकतं. तर उत्तर आहे कर्नाटक. ठीक आहे. तर HAWK प्रणाली मी शॉर्ट फॉर्मच वापरते. तर ही प्रणाली कोणत्या राज्याशी संबंधित आहे. कर्नाटक राज्याशी संबंधित आहे. इमेज बघा इमेज वरून गोष्टी लक्षात राहतात. तर आता ही प्रणाली नक्की कशासाठी आहे या प्रणालीचा नक्की फायदा काय होणार आहे. तर ही जी प्रणाली आहे कर्नाटकने वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाच्या सहकार्याने म्हणजे जर तुम्हाला टू लाइनर किंवा थ्री लाइनर क्वेश्चन विचारला आयोगाने तर तिथं तुम्हाला कोणाच्या सहकार्याने असं एखादं सेंटेन्स असू शकतं. तर वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाच्या सहकार्याने ही प्रणाली सुरू केलेली आहे. बरोबर. काय आहे ही प्रणाली. ही प्रणाली म्हणजे एक सॉफ्टवेअर आहे लक्षात ठेवा. ही प्रणाली म्हणजे काय आहे एक सॉफ्टवेअर आहे. कशासाठी वन्यजीव गुन्हे व्यवस्थापनासाठी. ओके लक्षात आलं. वन्यजीव गुन्हे व्यवस्थापनासाठी ही एक खास सॉफ्टवेअर प्रणाली आहे. आतापर्यंत वन्यजीव गुन्हे आणि वन्य गुन्ह्यांच्या 35,000 प्रकरणांचा डेटा अपलोड करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये वन आणि वन्यजीव गुन्ह्यांचा समावेश असेल. जेव्हा आपण HAWK प्रणाली अशी न्यूजची हेडलाईन वाचली तेव्हा आपल्याला अजिबात नाही समजलं की हे एक सॉफ्टवेअर असेल. बरोबर. जेव्हा आपण न्यूज हळूहळू वाचत गेलो तेव्हा आपल्याला समजलं की ही एक काय आहे ही एक सॉफ्टवेअर आहे किंवा हे खास सॉफ्टवेअर आहे. बरोबर. कशाशी संबंधित न्यूज वरून तुम्हाला काहीच कळत नाही की बाबा हे वर्ल्ड वाईल्ड लाईफ शी रिलेटेड असेल वगैरे वगैरे. तर बऱ्याच न्यूज अशा असतात आणि अशाच न्यूज आयोग विचारत ज्याच्यावरून तुम्हाला हिंटच लागत नाही की ही न्यूज कशाशी रिलेटेड आहे. ओके क्लिअर. चला पुढे जाऊया. नेक्स्ट बघा. नेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे आयफोन निर्मात्या विस्ट्रॉनने भारतीय आपलं भारतीय युनिट जे आहे ते कोणत्या कंपनीला विकण्यास मान्यता दिलेली आहे. इथं तुम्हाला विस्ट्रॉनची बिल्डिंग पण दिसत आहे. तर टाटा इलेक्ट्रॉनिक्सला दिलेला आहे. आता तुम्ही म्हणा मॅडम हे उद्योग क्षेत्रातल्या अशा न्यूज येतात पाहू येतात डेफिनेटली येतात लक्षात ठेवा. तर तैवान आधारित विस्ट्रॉनने जाहीर केलेलं आहे की त्यांच्या बोर्डाने त्यांचे भारतीय युनिट विस्ट्रॉन इन्फोकॉम मॅन्युफॅक्चरिंग टाटा समूहाला विकण्यास मान्यता दिलेली आहे. ठीक आहे. तुम्हाला टाटाच्या ठिकाणी रिलायन्सचं पण नाव असू शकतं लक्षात ठेवा. या स्मार्टफोनसाठी बेंगलुरू आणि होसूर मध्ये विस्ट्रॉन ऍपल इंकची आयफोन उपकरणं आणि घटक एकत्रित करतं लक्षात ठेवा. टाटा इलेक्ट्रॉनिक्स विस्ट्रॉनची उपकंपनी. आता किती रुपयामध्ये हे विकत घेण्याच्या तयारीत आहे हे शक्यतो तर नाहीत विचारणार. फक्त कोणाला विकलेलं आहे एवढं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं बाकी जास्त विचारत नाही. तर नाव काय लक्षात ठेवायचं टाटा इलेक्ट्रॉनिक्स. ठीक आहे. ओके क्लिअर. चला नेक्स्ट न्यूज आपण बघूया. 2023-24 खरीप पिकांच्या प्राथमिक आगाऊ अंदाजानुसार कोणत्या प्रमुख पिकाच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. बजेट इकॉनॉमिक सर्वे जर तुम्ही बघितलं तर तिथं पिकांच्या आधारभूत किमती असतील घाऊक किमती असतील जे काय असेल ते असेल सगळं तुम्हाला मिळतं. पण गव्हर्नमेंटचं जे बुकलेट असतं ते बुकलेट आपण सहजासहजी वाचू शकत नाही. सो आर्थिक पाणी ठळक मुद्दे केसागर पब्लिकेशनचं बुक येतं मार्केटमध्ये. एक्झामच्या आधी नक्की युज करा त्याचा तुम्हाला फायदा होईल. तर इथं तुम्हाला उत्तर दिलेलं आहे तांदूळ उत्पादनामध्ये घट होण्याचा अंदाज आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या कोणी जाहीर केलं बघा हे मंत्रालयांची नावं UPSCला विचारतात आपल्याकडे जास्त विचारत नाहीत पण विचारले जाऊ शकतात. तर यांनी जाहीर केलेल्या 23-24 हंगामातील प्रमुख खरीप पिकांच्या प्रारंभिक आगाऊ अंदाजानुसार भारताचे तांदूळ उत्पादन जे आहे ना ते तुम्हाला हे जे फिगर दिलेली आहे ना फिगर शक्यतो तर लक्षात ठेवा. आता काही हरकत नाही किती लाख मेट्रिक टन असल्याचा अंदाज शक्यतो तर विचारत नाहीत बघा म्हणजे फिगर नाहीत विचारणार फक्त तुम्हाला पीक विचारलं जाऊ शकतं आणि
अजून एक तुम्हाला पॉइंट विचारला जाऊ शकतो की गेल्या वर्षाबरोबर जर कंपॅरिझन केलं तर हे प्रमाण किती टक्क्यांनी घसरलेलं आहे हे मात्र तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, ओके. 2023 खरीप हंगाम सगळ्या पिकांचे हमी भाव वगैरे तुम्हाला मिळतील, पण उत्पादनात घट कशाच्या झालेली आहे, तांदळाच्या झालेली आहे, हे तुम्ही इथं विसरू नका. नेक्स्ट आपण पुढची न्यूज घेऊया. भारतातील पहिली उपग्रह आधारित गिगाबिट ब्रॉडबँड सेवा कोणत्या कंपनीने सुरू केलेली आहे, तुम्हाला दिलेलं आहे. इथे मात्र उत्तर आहे रिलायन्स जिओ इन्फोकॉम, लक्षात ठेवा. ठीक आहे, रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडने जिओ स्पेस फायबर, तुम्हाला डायरेक्ट जिओ स्पेस फायबर असं देऊन सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. भारतातील पहिली उपग्रह आधारित गिगाबिट ब्रॉडबँड सेवा सादर केलेली आहे. आता याचा फायदा काय होईल बघा, याचा फायदा होणार आहे दुर्गम भागाला. ठीक आहे, दुर्गम भागाला इथं उच्च स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी, आपण म्हणतो ना की ग्रामीण भागामध्ये नेटवर्क कमी येत, बरोबर, मग तिथं प्रॉब्लेम होतात, मग त्याच्यासाठी हे करत आहे रिलायन्स. उच्च स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करणं उद्दिष्ट आहे. इंडियाज फर्स्ट गिगाबिट सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी, इथं तुम्हाला सॅटेलाइट दिसत आहे. जिओ स्पेस फायबर हे नाव पण तुम्हाला इथं दिसत आहे. ओके, क्लिअर. पुढची न्यूज आपण बघूया. दक्षता जागरूकता सप्ताह, बघा डे आणि थीम, बरोबर, किंवा असे जे सप्ताह वगैरे सेलिब्रेट केले जातात, तर याच्यावरती पूर्वी पण क्वेश्चन विचारलेला आहे, याच्या पुढे पण क्वेश्चन विचारले जातील. तर दक्षता जागरूकता सप्ताह 2023 ची थीम तुम्हाला इथं विचारलेली आहे. उत्तर आहे भ्रष्टाचाराला नाही म्हणा, राष्ट्रासाठी समर्पित राहा. हेच तुम्हाला इंग्लिशमध्ये जे ट्रान्सलेशन आहे ते सुद्धा दिलं जाऊ शकतं किंवा मराठीमध्ये पण दिलं जाऊ शकतं, आयोगाचं काही सांगता येत नाही. तर केंद्रीय दक्षता आयोग आणि देशभरातील सगळ्या संस्था, लक्षात इथं दिलेलं आहे बघा, भ्रष्टाचार का विरोध करे राष्ट्र के प्रति जे का समर्पित रहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये मेन आहे केंद्रीय दक्षता आयोग आणि सोबत देशातील सगळ्या संस्था. 30 ऑक्टोबर, डेट इम्पॉर्टंट आहे, कधीपासून हा सप्ताह सेलिब्रेट केला जातो, 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीमध्ये दक्षता जागरूकता सप्ताह 2023 पाळला जात आहे. थीम तुम्हाला दिलेली आहे भ्रष्टाचाराला नाही म्हणा, देशासाठी कटिबद्ध रहा, सार्वजनिक जीवनात सचोटी आणि नैतिकतेच्या महत्वाशिवाय अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी दक्षता जागरूकता सप्ताह पाळला जातो. कशासाठी पाळला जातो ते पण लक्षात ठेवा, कधी पाळला जातो ते पण लक्षात ठेवा, थीम पण लक्षात ठेवा. आणि जर हाच क्वेश्चन राज्यसेवा पूर्वपरीक्षेला विचारला तर तुम्हाला प्रिव्हियस इयरची थीम सुद्धा विचारली जाऊ शकते. ओके, इथे तर आपण शॉर्ट मध्ये घेत आहोत करंट अफेअर्स. प्रॉपर जर तुम्ही पुस्तक वापरलं स्मॉलेस्ट जनरल नॉलेज तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाठीमागच्या वर्षीच्या थीम पण मिळून जातात. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, नुकतेच सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन शेषचा उद्देश, ऑपरेशन शेष अवैध व्यापाराला आळा घालणे आहे. कशाच्या अवैध व्यापाराला आळा घालणे हे तुम्हाला इथे विचारले, तर लाकूड जे आहे ना, लाकूड, लाकडाच्या अवैध व्यापाराला आळा घालणे हा उद्देश आहे. रेड सँडल्स सह अवैध लाकूड व्यापार, आपल्याला माहिती रेड सँडल्सचा अवैध व्यापार होतो, बरोबर, पण त्याच्या सहित इतर लाकूड व्यापारामध्ये सुद्धा हे असं काही होऊ नये म्हणून केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ऑपरेशन शेष या चौथ्या टप्प्याची सुरुवात केलेली आपल्याला इथं दिसून येते. ठीक आहे, तर नवी दिल्ली येथे सुरू करण्यात आलेल्या पहिल्या ग्लोबल कॉन्फरन्स ऑन कोऑपरेशन इन इन्फोर्समेंट मॅटर्स च्या उद्घाटन सत्रा दरम्यान त्यांनी काय केलेलं आहे, ते लॉन्च केलेलं आहे. कोणी लॉन्च केलं म्हणण्यापेक्षा कुठं लॉन्च केलं हे जास्त महत्वाचं आहे, आणि कशासाठी आहे हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये 40+ अधिक सीमाशुल्क संघटनांनी सहभाग घेतलेला आहे, हे काही तुम्हाला विचारणार नाही, पण ग्लोबल कॉन्फरन्स ऑन कोऑपरेशन इन इन्फोर्समेंट मॅटर्स ह्याच्या उद्घाटनाच्या वेळी करण्यात आलेला आहे दिल्लीमध्ये, हे तुम्ही विसरू नका. ठीक आहे, ओके, चला नेक्स्ट बघा. व्यक्ती विशेष विचारलं जातं, फोर लाइनर थ्री लाइनर. नुकतेच निधन झालेले सलीमुल हक कोणत्या व्यवसायाशी संबंधित होते, इथं तुम्हाला त्यांची इमेज दिसत आहे बघा, तर ते होते हवामान बदल तज्ज्ञ, हवामान बदल तज्ज्ञ प्रमुख वकील. हे तुम्हाला विचारलं जातं की ते पेशाने काय होते, कुठे होते, ढाका येथे इंटरनॅशनल सेंटर फॉर क्लायमेट चेंज अँड डेव्हलपमेंटचे संचालक प्रोफेसर
होते, वय होतं 71 वर्ष. इथून तुम्हाला 2 ते 3 पॉइंट विचारले जाऊ शकतात. हवामान बदल, पर्यावरण आणि विकास या क्षेत्रामध्ये ते तज्ज्ञ होते. प्रोफेसर हक यांनी त्यांचं काम हवामान बदल कमी करणं, अनुकूल आणि शाश्वत विकास यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी समर्पित केलं. विकसनशील देशामध्ये आपला भारत येतो येतो, विशेषतः अल्प विकसित देशांवरती त्यांनी लक्ष केंद्रित केलं. तर इथून तुम्हाला बघा 3 लाइनर किंवा 4 लाइनर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो 100%. ओके क्लियर. तर मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारते, ते कोणत्या देशातून बिलॉंग करत होते, कोणत्या देशाचे ते होते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट बघा, कोणत्या राज्य ऑब्लिक केंद्रशासित प्रदेशाने अबुआ आवास योजना सुरू केली. अबुआ आवास योजना, उत्तर आहे झारखंड. इथं तुम्हाला दिसत आहे झारखंड. बघा तुम्ही म्हणाल की मॅडम प्रत्येक स्टेटच्या कोणत्या ना कोणत्या योजना असतात, मग करायलाच पाहिजेत का? नाही. बघा प्रत्येक स्टेटची प्रत्येक योजना तुम्ही करायलाच पाहिजे असं नाही. तर बघा प्रत्येक स्टेटच्या काही ना काही योजना असतात, मग प्रत्येक स्टेटची योजना केलीच पाहिजे का? नाही. एखादी योजना असते बघा जी फेमस होते, किंवा आपल्या महाराष्ट्राची एखादी योजना असेल तर तुम्ही करू शकता, बाकीच्या योजना तुम्ही सोडून दिल्या तरी चालतील. म्हणजे जे न्यूज मध्ये असतं, ज्याला खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे, तेवढं फक्त करा. तर झारखंड इथं उत्तर काय आहे? उत्तर आहे झारखंड. झारखंड मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यामध्ये गरीब समर्थक गृहनिर्माण योजना अबुआ आवास योजना मंजूर केली. याच्यामध्ये बेघरांना 8 लाख पक्की घरं दिली जातील. एकूण बजेट वगैरे सांगितलेला आहे. आर्थिक वर्षात 2 लाख घरांचं उद्दिष्ट असलेली ही योजना 3 टप्प्यामध्ये राबवण्यात येणार आहे. आता हे आर्थिक वर्ष वगैरे सगळं सोडून द्या, तुम्हाला जर कंबाईनला प्रिलियमला क्वेश्चन विचारला तर फक्त तुम्हाला स्टेटचं नाव विचारलं जाऊ शकेल. ओके चला, तर न्यूज मधून काय घ्यायचं ते लक्षात ठेवा. आता या न्यूज मधून 4 लाइनर क्वेश्चन पडेल का? अजिबात नाही. इथं तुम्हाला फक्त ही योजना कोणत्या राज्याची आहे इतकंच विचारलं जाईल, त्याच्या पलीकडे काहीही विचारत नाहीत. आणि संयुक्त पूर्व परीक्षेला तुम्हाला 1 लाइनर क्वेश्चन असतात, म्हणजे 15 क्वेश्चन जर करंट अफेअरचे असतील तर त्यातले 3 ते 4 क्वेश्चन 1 लाइनर विचारले जातात. ठीक आहे, पुढची न्यूज आपण घेऊया. पुढची न्यूज आहे भारतातलं पहिलं लवेंडर फार्म जे आहे ते तुम्हाला विचारलेलं आहे. पहिलं लवेंडर फार्म कोणत्या राज्य ऑब्लिक केंद्रशासित प्रदेशास संबोधलेलं आहे. ठीक आहे, ओके. उत्तर आहे जम्मू काश्मीर. इथं मी तुम्हाला इमेज पण टाकलेली आहे लवेंडर फार्मची. तर जम्मू काश्मीर मधील कठुआ जिल्ह्यात तुम्हाला जिल्हा विचारला जाऊ शकतो. छल्ला नावाचं गाव आहे, गावही विचारलं जाऊ शकतं, कारण भारतातलं पहिलं लवेंडर फार्म इथं तयार केलं जात आहे. ओके, तर कृषी उत्पादन आणि शेतकरी कल्याण विभागाच्या मालकीच्या 2 हेक्टर जमिनीवरती, कोणाच्या मालकीचं आहे विचारणार नाही, 2 हेक्टर लक्षात ठेवा. जिल्हा विकास परिषद सदस्य, आता हे काहीही लक्षात ठेवू नका. मूळ युरोपातील भारतीय एकात्मिक औषध संस्थेने 2018 मध्ये अरोमा मिशन अंतर्गत काय केलं होतं, जम्मू विभागातील समशीतोष्ण प्रदेशामध्ये लव्हेंडरची ओळख करून दिली होती, ज्याच्यामुळं डोडा हे भारताच्या जांभळ्या क्रांतीचं जन्मस्थान बनलं होतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ओके क्लिअर. तर लव्हेंडर फार्म पहिलं इथंही तुम्हाला 1 लाइनर क्वेश्चनच विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट बघा, राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधानांनी सुरू केलेल्या व्यासपीठाचं नाव काय आहे. उत्तर आहे माय युथ इंडिया, माय इंडिया फोरम. ठीक आहे, काय आहे नाव, माय युथ इंडिया किंवा माय इंडिया फोरम. इथे तुम्हाला इमेज दिसत आहे पंतप्रधानांची. अमृत महोत्सव स्मारकाची पायाभरणी केली. तरुणांसाठी माय यंग इंडिया, माय युथ इंडिया या व्यासपीठाचा शुभारंभ केला. नवी दिल्लीतील मेरी माती मेरा देश या मोहिमेच्या अमृत कलश यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात हे लॉन्च कधी लॉन्च करण्यात आलं लक्षात ठेवा. ठीक आहे, व्यासपीठाचं नाव महत्वाचं आहे आणि कधी लॉन्च केलं. ऑब्व्हियसली पंतप्रधानांनीच लॉन्च केलं हे माहित आहे, पण कधी आणि कुठं हे फक्त आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ओके. पुढची न्यूज बघा, प्रकल्प कुशा
हा भारताचा लांब पल्ल्याचा हवाई संरक्षण प्रणाली प्रकल्प कोणत्या संस्थेच्या अखत्यारीत आहे? उत्तर आहे DRDO. इथं तुम्हाला इमेज दिसत आहे. फक्त प्रकल्पाच्या नावावरनं तर लक्षात येत नाही. आता इथं मात्र तुम्हाला 3 लाइनर 4 लाइनर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, कारण DRDO आणि इस्रोच्या न्यूज इम्पॉर्टंट असतात. तर 2028-29 पर्यंत दीर्घ पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणालीला कार्यरत ठेवण्याच्या मार्गावरती आहे DRDO. स्वदेशी प्रणाली 350 किमी हे इम्पॉर्टंट आहे, डेडलाईन इम्पॉर्टंट आहे. स्टेल्थ फायटर विमाने, ड्रोन, क्रूज, तर इथं विविध प्रकारच्या धोक्यांना शोधून नष्ट करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत. फक्त डिस्टन्स लक्षात ठेवा. प्रकल्प कुशा म्हणून ओळखला जाणारा महत्वाकांक्षी प्रकल्प DRDO च्या अखत्यारीत आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला इस्रोचं नाव दिलं जाईल. आणि नुकत्याच भारतीय वायुसेनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या रशियन S-400 Kalashnikov याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हवाई संरक्षण प्रणाली प्रमाणेच इंटरसेप्शन क्षमता प्राप्त करण्यासाठी लांब पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवाई क्षेपणास्त्र विकसित केले जात आहे. ठीक आहे, ओके. 2 ते 3 फॅक्च्युअल मुद्दे आहेत जे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पुढची न्यूज बघा. पुढची न्यूज आहे विजन इंडिया 2047. ठीक आहे. आराखडा तयार करण्याचं काम कोणत्या संस्थेला दिलेलं आहे? ऑब्व्हियसली कोणाला देणार? नीती आयोगाला, बरोबर. तर नीती आयोगाने सुब्रमण्यम यांच्या मते भारताला विकसित देश बनवण्याच्या उद्देशाने, इथं दिसत आहे बघा, हमारे सपनों का भारत, विजन, ठीक आहे, कसा असेल असं तुम्हाला इथं दिलेलं आहे. तर बनवण्याच्या उद्देशाने एक विजन डॉक्युमेंट अंतिम टप्प्यात आहे, बरोबर. डिसेंबर पर्यंत मसुदा तयार होण्याची अपेक्षा आहे. जुलैमध्ये पायाभूत सुविधा, कल्याण, वाणिज्य, उद्योग, तंत्रज्ञान, प्रशासन, एक 10 क्षेत्र आहेत ज्याच्यावरती थिमॅटिक दृष्टिकोन एकत्रित करण्याचं काम नीती आयोगाला दिलेलं होतं. आणि नीती आयोगाने काही अंदाज लावलेत भारताची अर्थव्यवस्था. आपण एक एडिटोरियल घेतलं होतं. तर 2047 मध्ये किती ट्रिलियनची असेल डॉलर मध्ये दरडोई GDP तुम्हाला किती असेल वगैरे अंदाज लावलेले आहेत. पण हे अंदाज, ही आकडे जे असतात ना, ते परीक्षेमध्ये शक्यतो तर विचारले जात नाहीत. ठीक आहे, ओके, क्लिअर. चल पुढे जाऊया. पुढची न्यूज आहे भारताने S-400 एअर डिफेन्स मिसाईल स्क्वाड्रन कोणत्या देशाकडून खरेदी केले? रशिया. संरक्षण क्षेत्राशी न्यूज येतात बघा, लक्षात ठेवा. तर भारतीय वायुसेने चीन आणि पाकिस्तान सीमेवरती 3 S-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यशस्वीपणे चालवले, जे रशियाकडून घेतलेले आहेत. 2018-19 मध्ये तुम्हाला इथं 35,000 कोटी रुपयांची क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी रशियाशी सहमती दर्शवली होती. 5 स्क्वाड्रनची डिलिव्हरी करायची होती, पण 3ची डिलिव्हरी झालेली आहे. उर्वरित 2ची डिलिव्हरी कशामुळे विस्कळीत झाली? रशिया युक्रेन संघर्ष. ठीक आहे, हे काही तुम्हाला विचारणार नाही, पण माहित असावं. चला नेक्स्ट बघा. पुढची न्यूज आहे साहित्य श्रेणी मध्ये युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क मध्ये कोणते भारतीय शहर समाविष्ट झाले? युनेस्कोशी रिलेटेड कोणतीही न्यूज असू द्या, 100% विचारली जाते. कोझीकोडे, ठीक आहे, कोझीकोडे. ग्वाल्हेर आणि कोझीकोडे ही 2 भारतीय शहर युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज याच्यामध्ये किंवा या नेटवर्कचा भाग बनलेली आहेत. युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क मध्ये मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरने संगीत श्रेणीमध्ये, कोणत्या श्रेणीमध्ये लक्षात ठेवा, तर कोझीकोडेने साहित्य श्रेणीमध्ये स्थान निर्माण केलं. जागतिक स्तरावरती 31 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक शहर दिनानिमित्त 55 शहर, लक्षात ठेवा बरं का, 55 पैकी 2 आपल्या भारतातील आहेत, क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क मध्ये सामील झाले. इथं तुम्हाला इमेज दिसत आहे, बघूया, युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा. पुढची न्यूज आहे कोणत्या फुटबॉलपटूने सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बॅलन डिओर पुरस्कार जिंकला? पुरस्कार वगैरे आपण वेगळे घेऊया, तरी पण इथे न्यूज आहे लिओनल मेस्सी. आता इथे बघा, व्यक्ती विशेष म्हणून लिओनल मेस्सी बद्दल बरंच काही विचारलं जाऊ शकतं, की तो बॅलन डिओर आहे, बरोबर. त्याच्यानंतर विश्वचषक विजेती स्टार ऐटारा बुनामती महिला पुरस्कार विचारला जाऊ शकतो. यांचं एज 36 वर्ष आहे. 2009 मध्ये पहिला पुरस्कार जिंकला होता, बरोबर. जुना प्रतिस्पर्धी रोनाल्डो पेक्षा 3 गुणांनी पुढे होता, वगैरे वगैरे. ओके, कोणत्या स्टेट मध्ये कोणत्या देशातून बिलॉंग करतात असं तुम्हाला इथं
विचारलं जाऊ शकतं, स्पोर्ट्स कॅटेगरी मधून क्वेश्चन विचारले जातात, ठीक आहे. ओके, तर हे होतं आपलं छोटंसं सेशन करंट अफेअर्सचं. सेशन तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा. अशीच आपली ही सिरीज चालू राहील, जीएस प्लस करंट अफेअर्स कंबाईन 2024 रेकॉर्डेड बॅचला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना. जर काही शंका असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जो मोबाईल नंबर दिलाय त्याच्यावरती कॉल करा, इन्फॉर्मेशन घ्या. पुस्तकांबद्दल काही डाऊट असतील तर डायरेक्ट तुम्ही पब्लिकेशनच्या नंबरवरती कॉल किंवा मेसेज केला तरी चालेल. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.